या बातमीचे प्रायोजक आहे लेटेस्ट आर्टिकल सुधाकर कॉम्प्लेक्स बँक ऑफ इंडियाच्या एटीएम खाली 7 रस्ता सोलापूर. जेल रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2 दुचाकी चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्यात. पहिली घटना आहे यशराज हॉटेल समोरील राहत्या घरासमोरून दुचाकी क्रमांक MH13BH6203 ही हँडल लॉक करून ठेवलेली असताना अज्ञात चोरट्यानं चोरून नेली आहे. ही घटना दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 ते 12:15 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. या प्रकरणी गणेश अंबाजी गुड्डेटी वय वर्ष 52 राहणार यशराज हॉटेल रविवार पेठ सोलापूर यांनी जेल रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक राठोड हे करीत आहेत. दुसरी घटना साईकृपा अपार्टमेंट न्यू पाच्छा पेठ येथे दिनांक 16 ते 17 सप्टेंबर दरम्यान घडली आहे. दुचाकी क्रमांक MH13AS5006 ही अज्ञात चोरट्यानं मुद्दामून लबाडीनं चोरून नेली आहे. या प्रकरणी उमेश रामचंद्र हेडगिरे वय वर्ष 52 राहणार साईकृपा अपार्टमेंट यांनी जेल रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक दुधाळे हे करीत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.